सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सेव्ह रिव्हर व्हिडिओवर काँग्रेसने सडकून टीका केली आहे. या चित्रफितीमुळे अखिल भारतीय नागरी वर्तणूक सेवा आणि महाराष्ट्र नागरी वर्तणूक सेवा या नियमांचा भंग केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या चित्रफितीमध्ये सहभागी असलेले मुंबई महापालिका आयुक्त पोलीस आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सेव्ह रिव्हरच्या दहिसरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची आता तिकीट विक्री सुरू आहे. मुख्यमंत्री आणि अनेक महत्त्वाचे सरकारी अधिकारी असलेल्या या चित्रफितीचा वापर व्यवसायासाठी कसा होऊ शकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच ही चित्रफित भाजपकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढवणाऱ्या विक्रम चौगुलेनं तयार केली आहे. मग भाजपशी संबंधित संस्थेशी चित्रफितीमध्ये सरकारी अधिकारी कसे भाग घेऊ शकतात असा सवालही काँग्रेसनं उपस्थित केला आहे. भाजपशी संबंधित ही संस्था आहे हेही त्या ठिकाणी स्पष्ट होतं. म्हणजे भाजपच्या संबंधित असलेल्या संस्थेच्या बनवलेल्या व्हिडिओमध्ये हे सगळेजण काम करत होते हेही त्याच्यातनं दिसतंय. ही संस्था रजिस्टर्ड होती का नाही होती हेही प्रश्न अधांतरित आहेत. परंतु त्या ठिकाणी निश्चितपणे व्यावसायिक संपत्तीचा सहभाग दिसतोय. टी सिरीज या कंपनीचा सहभाग दिसतोय. मुख्यमंत्री कार्यालयातनं आलेलं स्पष्टीकरण समाधानकारक नाही, कारण त्यांनी असं म्हटलंय की फक्त यूट्यूब फॉलोअर्स होते म्हणून त्याच्याच त्याच कंपनीला तर्फे आम्ही तो अपलोड केला. परंतु प्रस्तुत केल्याच्या मध्ये टी सिरीजचं नाव दिसतंय. प्रस्तुत केल्यानंतर त्या टी सिरीजचा लोगो संपूर्ण व्हिडिओमध्ये दिसतो. याचा अर्थ टी सिरीजचा याच्याशी संबंध आहे आणि एका खासगी कंपनीशी संबंध असलेल्या दोन्ही चित्रफितीमध्ये शासकीय अधिकारी काम करतात. त्यामुळे अखिल भारतीय नागरी सेवा वर्तणूक नियम 1968 आणि महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 या दोन्ही जे नियम आहेत नियमावली आहेत त्याच्या अनेक कलमांचं त्या ठिकाणी उल्लंघन झालेलं दिसतंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.